मुळाधाराचं पाणी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागाला मिळावं या मागणीसाठी जलक्रांती आंदोलन संघटनेनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यानं आमदार मोनिका राजळे यांच्यावरही टीका केली. मुळा धरणाचं पाणी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागाला मिळावं या मागणीसाठी जलक्रांती जन आंदोलन समितीच्या वतीनं पाथर्डी तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आलं. यात दत्ता बडे, भाजप युवा मोर्चाचे अमोल गर्जे, आपचे किसन आव्हाड, राहुल कारखेले, सतीश पालवे, रामकिसन शिरसाट, बाबासाहेब वाघ, संजय दौड, भागवत पाखरे, गणेश वाघ, शेषराव दहीफळे, जनार्दन दौंड, सतीश दौंड, अशोक गलथर आदी सहभागी झाले होते. आंदोलकांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावरही टीका करीत तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी काहीच केलं नसल्याची नाराजी बोलून दाखवली. आपल्या आमदार साहेबांचं गाव कासर पिंपळगाव आहे. कासर गाव पिंपळगावमध्ये शेती बघा, तिथपर्यंत त्यांनी कुकडी आणि मुळाचं पाणी तिथपर्यंत आणलं आणि येथील पुढच्या साखेगाव पर्यंत आणलं, सुसऱ्यापर्यंत आणलं आणि एकदम हाकेच्या अंतरावर असलेले 20-25 किलोमीटर गावापर्यंत तुम्हाला पाणी आणता आलं नाही. याचं कारण एकच आहे की ज्यावेळेस आपल्या पूर्व दक्षिण भागामध्ये जर पाणी आलं तर पाणी आल्यानंतर आपला ऊस तोडणी कामगार त्यांच्या कारखान्यावर ऊस तोडायला जाणार नाही, त्यांचे कारखाने बंद पडतील. म्हणून आपल्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना आज जर बघितलं त्यांची मुलं कुठं शिकत आहेत, त्यांची मुलं ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमध्ये शिकायला जात आहे आणि आपल्या या पूर्व दक्षिण भागातील युवक वर्ग आज त्यांच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी जे शेतामध्ये काम केले त्याचप्रमाणे काम करताना आपल्याला भविष्यामध्ये दिसणार आहेत. ही जर वेळ आपल्याला भविष्यामध्ये यायची नसेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कारखानदारामधला एकही माणूस एकही नेता विधानसभेवर गेला नाही पाहिजे, सरकारने दखल घेतली पाहिजे. तुम्हाला सांगतो मी की प्रत्येक गावात फक्त चराने पाणी पोहोचते, फक्त आणण्याची इच्छा पाहिजे. मित्रांनो आज तुम्हाला सांगतो शेकटा फाट्याची वॉटर लेवल आणि खरुंडली जाताना खरुंडीच्या घाटीची वॉटर लेवल एकच आहे. मित्रांनो जर शेकटा फाट्यावरून पाणी पाईपमध्ये टाकलं तर ते नैसर्गिक रूपाने पाणी पुढे खरुंडीकडे लोटलं जातं. मित्रांनो आम्हाला काही पुरावा मिळालेले आहेत, त्या पुराव्यामध्ये खूप दिवसांपासून हा प्रश्न झिजलेला आहे. खरुंडीच्या पीएससीच्या मागे एक तलाव आहे मित्रांनो, त्या तलावात या पद्धतीने पाईपने पाणी सोडून माझ्या भालगाव परिसरात पाणी पोहोचणार होतं. परंतु मित्रांनो आमच्या परिसरात पाणी आलं तर आमचे पोरं शिकणार, घरी ऊस पिकणार, कुटुंब सुखी होणार, तुमचे मागे पळणार नाही. तत्ताभाऊ सारखी चळवळ सुरू केली, आज ते हयात नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून, त्यांचा नाना पुढे घेऊन जावा म्हणून हे पत्र मित्रांनो मी आता आपल्या प्रचारच्या रॅलीमध्ये आपल्या या मोर्चामध्ये आता मी दाखवलं. हे दाखवायचं कारण होत की दोन पिढ्या गेला हा संघर्ष सुरू आहे की अत्यंत मोठा प्रश्न आपण हाती घेतला. या ठिकाणी ज्या पद्धतीनं आता आपण बोलत आहात सगळे की आमदारांची जबाबदारी आहे, त्याच पद्धतीनं माझ्यासारखा कार्यकर्ता आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आता ही खासदारांची सुद्धा जबाबदारी आहे. सायंकाळी उशिरा धरणे आंदोलन विसर्जित करण्यात आलं. महानगर न्यूज ब्युरो पाथर्डी.